गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या फिजिक्स विषयाचं आपलं पहिलं लेक्चर. ह्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स विषय नेमका काय आहे, फिजिक्स विषयाची डेफिनेशन काय आहे आणि फिजिक्स विषयामध्ये कोणते कोणते घटक, कोणते कोणते चॅप्टर्स आपल्याला बघायचे आहेत त्याचा आपण आजच्या लेक्चरला विचार करणार आहोत. ओके, जनरली फिजिक्सचा मराठीमध्ये मिनिंग त्याला आपण भौतिकशास्त्र ह्या नावाने त्याचा उल्लेख करतो. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे 10वीपर्यंत आपण जो विज्ञानाचा भाग शिकत आलेलो आहोत त्याचाच पार्ट आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. फक्त थोडासा 10वीच्या तुलनेत तो ॲडव्हान्स पार्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. ओके, फिजिक्स म्हणजे काय असतं तर ती सायन्सची एक ती ब्रँच आहे. तसं केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स एक सायन्सची ब्रँच आहे, तशाच प्रकारची फिजिक्स ही एक ब्रँच आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला काही सूक्ष्म पार्टचा म्हणजे आपण त्याला मॅटर्स म्हणतो, ॲटम्स म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो, याचा स्टडी त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. ओके, अशा प्रकारची ही एक आपल्या विषयाची एक ती ब्रँच आहे, सायन्सची ती एक ब्रँच आहे. ओके, ह्या चॅप्टरम ह्या आर्टिकलमध्ये ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला सुरुवातीला पहिलं जे चॅप्टर बघायचं आहे ते पहिलं चॅप्टर जे आहे आपलं ते युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, हे आपलं पहिलं चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. जनरली कोणत्याही क्वांटिटीचं युनिट ह्या क्वांटिटीला घेऊन आपण कोणती वस्तू असो किंवा कोणतं काही एखादी इक्विपमेंट असो ते आपण त्या ठिकाणी खरेदी करत असतो. बरोबर, वजन असेल तर ते आपण किलोग्राममध्ये म्हणतो, लिक्विड फॉर्म असेल तर तो आपण 2 लिटरमध्ये म्हणतो, किंवा अजून वेगळं समजा काहीतरी त्या ठिकाणी व्हॉल्युमिक पार्ट असेल तर त्याला आपण मीटर क्यूबचा भाग देऊन त्या ठिकाणी त्या वस्तूचा आपण युनिट जे आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो. विदाऊट युनिट आपण मेजरमेंट त्या ठिकाणी करू शकत नाही. बरोबर, म्हणजे समजा आपल्याला वजन, तुमचं वजन जर विचारलं समजा ते 50 असेल तर ते 50 नेमकं काय, तर ते किलोग्रॅम आहे का लिटर आहे का काय आहे, ते जोपर्यंत आपण त्याला युनिट देत नाही तोपर्यंत त्याचं ॲप्रोप्रिएट मेजरमेंट जे आहे ते त्या ठिकाणी होत नाही. म्हणून ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या क्वांटिटीबद्दलचं जे युनिट्स आहेत त्या युनिट्समुळे घडणारं मेजरमेंट जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. जनरली मेजरमेंट जे आहे ते मग सेंटीमीटरचं लेंथचं असेल, वेटचं असेल, किंवा अजून कोणत्या व्हॉल्यूम पार्टचं असेल, म्हणजे मग अजून एक पार्ट त्यात गॅसियस फॉर्म असतो त्याचा पण असेल, त्या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट कसं करायचं किंवा कोणते कोणते सायन्स ह्या ठिकाणी आपल्याला आहेत, कोणकोणते सिस्टीम्स आपल्याला युनिट मेजरमेंटसाठी वापरता येतात, त्याचा डिटेल स्टडी जो आहे तो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, म्हणजे सुरुवातच आपली मेजरमेंटनुसार त्या ठिकाणी होते. जसं आपण समजा 10वीतून 11वीत आलो तर 10वीचं वेटेज जे आहे किंवा तुमचं मेजरमेंट जे आहे ते कशाच्या आधारे केलं तर मार्कांच्या आधारे. बरोबर, आणि ती मार्कांची जी मेजरमेंट होती ती आपली पर्सेंटेजमध्ये होती किंवा टक्केवारीमध्ये आपण त्याला म्हणतो. बरोबर, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं मूल्यमापन झालं, इनडायरेक्टली तुमचं मेजरमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्ही आपल्या 11 सायन्सला ह्या ठिकाणी प्रवेश तो त्या ठिकाणी मिळवलेला आहे. बरोबर, म्हणजे मेजरमेंट जे आहे ते मेजरमेंट एखाद्या क्वांटिटीचं करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी युनिटचं त्या ठिकाणी अजून युनिट त्या ठिकाणी पाहिजे असा साधासुद्धा उल्लेख ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. बरोबर, म्हणजे युनिट्स किती प्रकारचे असतात, त्याचे टाईप्स काय असतात, त्याचे रूल्स काय असतात, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असतात, त्या सर्व घटक जे आहे ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपला येतो ज्याला आपण मॅथमॅटिकल मेथड्स ह्या नावाने त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो आहे. बरोबर, मॅथमॅटिकल मेथड्स जे आहे नेमकी मेथड मॅथमॅटिकल थोडासा पार्ट जो आहे तो आपल्या ह्या विषयाचा या ठिकाणी आपल्याला येतो आहे. जुन्या सिलेबसप्रमाणे ह्या चॅप्टरचं नाव जे होतं ते स्केलर्स अँड व्हेक्टर्स होतं, म्हणजे अदिश राशी आणि सदिश राशी जे आपण 10वीच्या किंवा 9वीच्या सायन्समध्ये शिकलेलो आहोत. जनरली 7वी 8वीपासून आपल्याला ते आहेत व्हेक्टर अँड स्केलर क्वांटिटी, त्याचाच आपल्या ह्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्याबद्दलचे फॉर्म्युलेज जे आहेत किंवा त्याबद्दलचा मॅथमॅटिकल जो पार्ट आहे तो पूर्णपणे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ह्या ठिकाणी त्याचा स्टडी जो आहे तो डिटेलमध्ये या ठिकाणी करता येतो. ओके, म्हणजे मॅथमॅटिकल मेथड्सच्या ज्या क्वांटिटीज आहेत किंवा मॅथमॅटिकल मेथड्सची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी, त्या स्केलर क्वांटिटीचे रूल्स, व्हेक्टर क्वांटिटीचे रूल्स, म्हणजे सर्व मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सोपी ती कन्सेप्ट आहे, विषय खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला
अशी क्युरिओसिटी आणणारा हा विषय आहे. ओके, अशा प्रकारचा पार्ट जो आहे तो आपल्या ह्या विषयामध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपला येतो तो आहे मोशन इन प्लेनच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्या मोशन इन प्लेनमध्ये आपल्याला नेमकं जी क्वांटिटी ह्या ठिकाणी बघायची आहे ती मोशन इन प्लेनची जी क्वांटिटी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला मोशन इन प्लेन जी आहे ती ह्या चॅप्टरमध्ये अशा प्रकारे ती आपल्याला बघता येते. ओके, आता मोशन इन अ प्लेन, प्लेन म्हणजे काय असतं? तर जनरली एक प्रतल आपण त्याला मराठीमध्ये त्याचा मिनिंग त्या ठिकाणी घेतो, म्हणजे एक पर्टिक्युलर रिजन आपण ज्या ठिकाणी घ्यायचा आणि त्या रिजनमध्ये एखादी क्वांटिटी जी आहे, एखादी बॉडी जी आहे ती त्या ठिकाणी मोशनमध्ये असते. मग नेमकं ते मोशन होत असताना त्या बॉडीमध्ये असणारं पाथ लेंग, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हिलोसिटी, स्पीड ह्या सर्व क्वांटिटीचा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला त्या बॉडीचा विचार करावा लागतो. बरोबर, त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर मोशनचा मोशनशी लागणाऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत मग त्याच्यामध्ये लेंथ असेल, डिस्प्लेसमेंट असेल, टाईम इंटरवलचा पार्ट असेल, त्याच्यानंतर येणारं तुमचं व्हिलोसिटीचा पार्ट असेल, आफ्टर दॅट स्पीड असेल, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या असतील, ह्या सर्व क्वांटिटीज ज्या आहेत तुम्हाला त्या ह्या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. ओके, अजून जनरल जर तुम्ही ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरच्याबद्दलचा विचार केला तर थोडंसं टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनचा जो पार्ट आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. प्रोजेक्टाईल मोशन नेमकं काय असतं? तर समजा ग्राउंड सर्फेसवरनं तुम्ही उभे आहात, समजा क्रिकेट आपण खेळतो, ज्यावेळेस बॅट्समॅन बॉल हिट करतो त्यावेळेस फिल्डर तो बॉल पकडतो आणि बॉलरकडे किंवा विकेटकीपरकडे तो थ्रो करतो. मग जी पोझिशन त्या ठिकाणी थ्रो करण्याची होते म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत थोडासा असा सर्क्युलर टाईप त्या ठिकाणी शेप आपल्याला त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं दिसतं. पॉईंट समजून घ्या, म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये काय बघायचं आहे, मोशन इन प्लेनचा आपण विचार करतो आहे. मोशन इन प्लेनमध्ये प्रोजेक्टाईल मोशन नेमकं काय आहे त्याचा आपण विचार करतो आहे. एखाद्या क्वांटिटीला थ्रो करताना किंवा समजा तुम्ही ग्राउंडवर चालत चालत असताना दगड उचलता आणि थ्रो करतात, तो थ्रो तुम्ही अशा पद्धतीने करतात की त्या ठिकाणी त्या बॉडीला थोडंसं सेमी सर्क्युलर टाईपचा शेप जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म होतो. बरोबर, म्हणजे अशा प्रकारचा शेप त्या ठिकाणी जर फॉर्म झाला तर त्या पोझिशनला किंवा त्या बॉडीच्या मोशनला आपण ह्या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन जे आहे ते त्या ठिकाणी म्हणतो. मग ते प्रोजेक्टाईल मोशनमध्ये तुमचा टाईम ऑफ फ्लाईट येतो, टाईम ऑफ ॲक्सेलरेशनचा पार्ट येतो, रेंज त्या ठिकाणी येते, असे बरेचसे घटक जे आहे तुम्हाला ह्या मोशन इन अ प्लेनमध्ये ह्या ठिकाणी बघता येतात. ओके, अशा प्रकारचं हे सिम्पल आणि थोडंसं इंटरेस्टिंग चॅप्टर जे आहे ते आपल्याला ह्या मोशन इन प्लेनमध्ये त्या ठिकाणी त्याचं बघता येतो. नंतरचं पुढचं चॅप्टर तुमचं जे आहे जे आपण ह्या ठिकाणी लॉज ऑफ मोशनचा जो पार्ट आहे तो आपला पुढच्या चॅप्टरच्या भागामध्ये आपल्याला बघायचा आहे. लॉज ऑफ मोशनमध्ये तुम्हाला मोशन इन प्लेनमध्ये जे मोशन आपण एखाद्या बॉडीचं करतो त्याला कोणकोणते लॉज जे आहेत ते आपल्या विषयामध्ये लागू पडतात त्याचा आपल्याला ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. जनरली याच्यामध्ये मोस्ट ऑफ केपलरचे लॉज जे आहेत ते तुमच्या दहावीच्या विषयाला झालेले असतील, त्याचा थोडासा भाग या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. फ्री मूव्हिंग बॉडी जी आहे त्या फ्री बॉडीबद्दलचं, त्यावर एक जडणारी ग्रॅव्हिटी, त्याच्यामध्ये घडणारे फोर्स, अशा डिफरंट क्वांटिटीजचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. फ्रिक्शन अजून त्या ठिकाणी क्वांटिटी असेल, फ्रिक्शन नेमकं कसं घडतं, एखाद्या बॉडीवरती फोर्स लावल्यामुळे ती बॉडी कशी मूव्ह होते किंवा त्या बॉडीमध्ये मूव्ह झाल्यानंतर काय त्या ठिकाणी व्हिलोसिटी, स्पीड, ॲक्सेलरेशनचा जो पार्ट आहे तो काय येतो, तसे सर्व लॉज जे आहेत ते आपल्याला ह्या लॉज ऑफ मोशनच्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत, शिकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. ओके, चॅप्टर थोडंसं ते व्हास्ट आहे परंतु थोडंसं लक्ष देऊन जर तुम्ही ते बघितलं तर ते अजून तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्टिंगचा असा पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला तो जाणवेल. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे पहिले चार चॅप्टरचा आपण ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे स्टडी त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपला म्हणजे चॅप्टर नंबर तुमचं नेक्स्ट चॅप्टर जे आहे ते आहे ग्रॅव्हिटेशन. बरोबर, ग्रॅव्हिटी जे आहे गुरुत्वाकर्षण त्याला आपण म्हणतो. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला याचे ग्रॅव्हिटीबद्दलचे जे कन्सेप्ट आहेत
की समजा एखादी वस्तू वरती आपण ज्या वेळेस आकाशाकडे फेकतो त्यावेळेस ती डाऊनवर्ड डायरेक्शनला काही विशिष्ट अंतर काटल्यानंतर परत येते, ती नेमकी ग्रॅव्हिटीमुळे. आणि त्या ग्रॅव्हिटीमध्ये कोणकोणते चेंज होतात, कोणकोणते प्रॅक्टिकल होतात, किंवा कोणकोणत्या क्वांटिटीज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, कोणकोणते एक्सपेरिमेंट्स आणि ते एक्सपेरिमेंट घड एक्सपेरिमेंटमुळे घडणारे जे बदल आहेत किंवा लॉज आहेत किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत, सर्व आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनमध्ये बघायचे आहे. ओके, इंटरेस्टिंग चॅप्टर हे पण आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपला येतो जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडबद्दलचा. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, एखादी सॉलिड बॉडी जी आहे त्या बॉडीवर घडणाऱ्या फोर्समुळे म्हणा किंवा प्रेशरमुळे म्हणा, त्या बॉडीवरती कोणकोणती मेकॅनिकल वर्क केल्यामुळे काय एक्सपेरिमेंट घडतो किंवा कसा बदल त्या ठिकाणी घडतो हे सर्व आपल्याला ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये बघायचं आहे. नेमकं काय, तर समजा एखादी इलॅस्टिक बॉडी असेल, रबर समजा आपण घेतलं, दोघी हातां दोघी बोटांमध्ये समजा आपण दोघी हातांच्या दोन्ही बोटांमध्ये जर त्याला पकडलं, स्ट्रेस केलं तर ती इलॉंगेट होते, कॉम्प्रेस केलं तर ती अजून त्या ठिकाणी थोडीशी तिची साईज जी आहे, साईज शेप जो आहे याच्यामध्ये चेंज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. बरोबर, प्लॅस्टिक बॉडी घेतली त्याच्यावरती फोर्स लावला तर ज्या भागावरती फोर्स लावतो तो भाग आत खोलगट भाग त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. बरोबर, इलॅस्टिक बॉडी घेतली तर त्या ठिकाणी आपण जोपर्यंत त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करू तोपर्यंत ती बॉडी तिचा शेप चेंज करेल, नंतर तो फोर्स आपण काढल्यावरती ऑटोमॅटिकली ती इलॅस्टिक बॉडी तिच्या ओरिजिनल पोझिशनला त्या ठिकाणी येऊन जाते. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा सरासर विचार आपल्याला ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये जे आहे ते ह्या ठिकाणी करायचं आहे. बरोबर, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये सर्व ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे घडणाऱ्या काही क्वांटिटीज ज्या आहेत, काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज जे आहेत त्या मॅथमॅटिकल कशा येतात त्याचा पण आपल्याला विचार ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. बरोबर, त्यालाच पॅरल नेक्स्ट चॅप्टर आपला आहे ज्याला थर्मल प्रॉपर्टीज हे नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी त्याला म्हणतो. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला थोडंसं मेकॅनिकल वर्क करायचं आहे. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय, तर थोडंसं प्रेशर फोर्स जो आहे काहीतरी एखाद्या दुसऱ्या बॉडीवरती आपल्याला तो अप्लाय करायचा आहे. पण थर्मल प्रॉपर्टीजमध्ये जे आहे ते बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारं हीट, थर्मलमधला थर्म हा जो शब्द आहे हा हीटसाठी त्या ठिकाणी आहे, उष्णतेसाठी तो आहे. त्या थर्मल प्रॉपर्टीजचा विचार आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ते हीट असेल, हीट कॅपॅसिटी असेल, एका बॉडीला समजा तुम्ही एका एंडला हीट लावलं तर दुसऱ्या बॉडी दुसऱ्या एंडपर्यंत ते कसं त्या ठिकाणी मूव्ह होतं किंवा काय त्या ठिकाणी चेंज घडतो हे सर्व एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचे आहेत. हळूहळू तुम्हाला ह्या विषयाची सवय होईल. थोडंसं जर तुम्ही समजा जुन्या विद्यार्थ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की सायन्स ब्रँचमधलं थोडासा हार्ड जाणारा विषय कोणता आहे, तर तो आपलाच विषय मित्रांनो ह्या ठिकाणी आहे. म्हणजे जनरली JEE आणि नीट किंवा CET मध्ये मुलं आपण म्हणतो की कोणत्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क खातात, तर तो आपलाच विषय आहे. कारण आपण त्याला समजून घेत नाही, जोपर्यंत आपण त्या हाच विषय काय कोणताही विषय जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो सोपा जात नाही. बरोबर, कारण आपण पाठांतर करायचं म्हटलं तर त्याला पण एक लिमिट आहे. तुम्ही काही स्टेप्सला किंवा काही फॉर्म्युलाजला त्या ठिकाणी पाठांतर जे आहे ते करणं योग्यच आहे. काही फॉर्म्युलाज असतील किंवा काही डेफिनेशन्स असतील ते तुम्ही पाठ करू शकतात. पण एखादी थेरम असेल, त्या थेरममध्ये असणारं मॅथमॅटिकल डेरिवेशन असेल, त्या मॅथमॅटिकल डेरिवेशनमध्ये असणारे फॉर्म्युलेज असतील, ते नेमके कसे लक्षात ठेवायचे त्याला आपण पाठ करून चालणार नाही. त्याला थोडीशी आपल्या आयडिया जी आहे, थोडीशी आपली म्हणजे सायकोलॉजी जी आहे किंवा जसं आपण एखादा मूवी बघताना जेवढी क्युरिओसिटी आपण त्या ठिकाणी 3 तासामध्ये देतो तशी थोडीशी क्युरिओसिटी आपल्याला ह्या विषयाला द्यावी लागेल. तुम्ही 8-10 वर्षा अगोदरचा मूवी जरी समजा एखादी बघितलेला असेल आणि त्याची स्टोरी जर तुम्हाला आता विचारली तर तुम्ही लगेच ती 3 तासाची स्टोरी जी आहे जशीच्या तशी त्या ठिकाणी आपल्यासमोर एक्सप्लेन करू शकता. बरोबर, तसंच थोडासा पार्ट जर आपण तेवढी क्युरिओसिटी त्याच्यापेक्षा काही परसेंटेज फक्त जर आपण ह्या ठिकाणी जर आपल्या विषयाला दिली तर विषय नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी सोपा जाईल.
त्याच्यामुळे थोडंसं सायन्स ह्या ब्रँचला जर आपण आलेलो आहोत तर थोडी मेहनत आपल्याला ती घ्यावी लागेल. इतर ब्रँचपेक्षा जास्त मेहनत तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय या ठिकाणी पर्याय नसतो. बरोबर, अशा प्रकारचं हा आपला पार्ट जो आहे तो ह्या म्हणजे 7 चॅप्टर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी, ते चॅप्टरमध्ये काय काय आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी सरासर विचार केला. जनरली फिजिक्समध्ये मित्रांनो दोन पार्ट आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे आहे, म्हणजे जसं फिजिक्स फर्स्ट आणि फिजिक्स सेकंड आपण म्हणत होतो आतापर्यंत मागच्या वर्षापर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत, तसं आता तुम्हाला म्हणता येणार नाही कारण पूर्ण सिलेबस तुमचा मिक्स केलेला आहे. पण त्याच्यातले काही चॅप्टर्स जे आहेत ते असे पार्ट फर्स्ट पार्ट टू से पाडण्याचं कारण काय, तर पार्ट फर्स्टमध्ये जे आहे असे चॅप्टर येतात की त्याच्यामध्ये आपण त्याला ॲप्लाइड फिजिक्समध्ये ते मोडलं जातात असं म्हणू शकतो. बरोबर, आणि काही जे पार्ट काही जे चॅप्टर आहेत ज्याला आपण पार्ट सेकंडमध्ये म्हणत होतो ते मॉडर्न फिजिक्सचा तो पार्ट होता. बरोबर, म्हणजे आतापर्यंत आपण जे 6-7 चॅप्टर बघितले हे जनरली ॲप्लाइडचा तो एक पार्ट होता की ज्या ठिकाणी आपण काहीतरी करू शकतो आहे, काहीतरी त्या बॉडीला आपण हात लावू शकतो आहे, अशा प्रकारचे ते पार्ट जे आहेत ते आपण ॲप्लाइड फिजिक्समध्ये आपले त्या ठिकाणी येतात. मॉडर्न फिजिक्सचा जो पार्ट आहे तो मॉडर्न फिजिक्सचा जो पार्ट आहे तो फक्त आपल्याला अनुभवता येतो, एक्सपिरियन्स करता येतो, म्हणजे त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेनच करतो. परंतु तुम्ही असं एक मानून चाला की फिजिक्स विषय म्हटलं की त्याचे जनरली दोन भाग पडतात, एक आहे ॲप्लाइड पार्ट आणि एक आहे मॉडर्न पार्ट, म्हणजे ॲप्लाइड फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. ॲप्लाइड फिजिक्समधल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो, व्यवस्थितपणे त्याला आपण टच करू शकतो किंवा व्यवस्थितपणे त्याचा एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण प्रत्यक्ष बघू शकतो किंवा काय घडतं. आता फोर्स तुम्हाला म्हटलं तर फोर्स कसा एक्सप्लेन करायचा, तर दुसऱ्या बॉडीवरती तुम्ही त्याला थोडंसं पुशअप करायचं तिथं फोर्स त्या ठिकाणी येतो. प्रेशर कसं आहे तर त्या एखाद्या बॉडीवरती आपण त्या ठिकाणी परत पुश त्या ठिकाणी करायचं तर तुम्हाला प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी समजून जाईल. लेंग काय आहे तर दोन पॉईंट तुम्हाला दिसतात, त्या दोन पॉईंटमध्ये जे पाथ लेंग डिस्टन्स त्या ठिकाणी असेल, काहीतरी क्वांटिटी त्या ठिकाणी असेल त्याला आपण त्या ठिकाणी लेंथ म्हणतो. डिस्प्लेसमेंट काय असतं तर ते एक स्पेसिफिक डिस्टन्स असतं इनिशियल आणि फायनल पोझिशनमधलं. बरोबर, आणि अशा क्वांटिटीज ज्या आहेत त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करताना ते आपण प्रत्यक्ष काहीतरी त्याला आपण हात लावू शकतो किंवा काहीतरी त्या ठिकाणी आपण सांगताना ते एक्सप्लेन करता येतं आहे. तशा प्रकारचा जो पार्ट आहे तो आपला ॲप्लाइड पार्ट आहे. आता आपण थोडंसं मॉडर्न फिजिक्सकडे वळणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर जे आहे आपलं साऊंड हे आहे. आता साऊंड याच्यामध्ये साऊंड नेमका प्रोड्यूस कसा होतो, तर समजा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलते तर तुमच्यापर्यंत त्याचा आवाज पोहोचण्यासाठी मध्ये काही माध्यम नसतं, म्हणजे असं फ्रीली आपण त्या ठिकाणी म्हणतो. परंतु ज्यावेळेस समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असते त्यावेळेस नंबर ऑफ वेव्स त्या ठिकाणी मूव्ह होत असतात आणि त्या वेव्स थ्रू तो जो आवाज आहे किंवा तो जो साऊंड आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो. बरोबर, परंतु त्या वेव्स जे आहे ते आपल्याला दिसत नाही. मग हा जो पार्ट आला त्याचा आपण एक्सपिरियन्स करू शकतो आहे, ती फक्त ती क्वांटिटी जी आहे ती आपल्याला अशी व्यवस्थितपणे तिला हात लावू शकत नाही किंवा दिसत नाही. बरोबर, तो जो पार्ट आला आपला तो मॉडर्न टाईपचा पार्ट आला. हवा जी आहे एअर जी आहे ती आपण दाखवू शकत नाही की तिला कलर कसा असतो, तिला हात किती असतात, पाय किती असतात, कशी दिसते त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकत नाही. म्हणजे तिला असं एक्सपिरियन्स तुम्हाला जर म्हटलं की हवा दाखवा तर आपण तशी ती दाखवू शकत नाही. तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही लेंग्थ दाखवा एखाद्या बॉडीमध्ये तर ती तुम्ही दाखवू शकतात, पण हवा जर तुम्हाला विचारली तुम्ही ती दाखवू शकत नाही. तुम्ही ती एक्सपिरियन्स करू शकतात, अनुभवू शकतात. म्हणजे अशा प्रकारचा जो पार्ट आहे तो आपला मॉडर्न टाईपच्या पार्टमध्ये किंवा मॉडर्न फिजिक्समध्ये त्याला आपण कन्क्लूड करतो, इन्क्लूड करतो. ओके, सर्व क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपल्याला साऊंडमध्ये शिकायच्या आहेत. मग त्याच्यात येणाऱ्या वेव्ज ज्या आहेत त्या वेव्सचे टाईप्स, त्या लॉन्जिट्युडिनल असतील, स्टेशनरी वेव्ज असतील किंवा अजून कोणत्या वेगळ्या ट्रान्सवर्स टाईपच्या वेव्ज त्या ठिकाणी असतील, मग नेमकं त्याला लॉन्जिट्युडिनल का म्हणायचं, ट्रान्सवर्स का म्हणायचं, असे सर्व एक्सपेरिमेंट जे आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ वेव जे आहे ते काय आहे ते आपल्याला ह्या साऊंड चॅप्टरमध्ये बघता येतं. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे किंवा नेक्स्ट चॅप्टर जे आहे आपलं ते ऑप्टिक्स जे आहे, त्या ऑप्टिक्समध्ये तुम्हाला जनरली रे ऑप्टिक्सचा तो पार्ट आहे, म्हणजे लाईट रेबद्दल आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे.
लेन्सेस त्या ठिकाणी आहे, कॉन्वेक्स कॉन्वेक्स कॉनकेव लेन्सेस जे आहे त्याचा पण आपल्याला या ठिकाणी सारासार विचार करायचा आहे. त्या लेन्सेसचा यूज करून लाईटबद्दलचे जे टोटल एक्सपेरिमेंट जे आहे, म्हणजे लाईटचं रिफ्रॅक्शन कसं होतं, रिफ्लेक्शन कसं होतं, इंटरफरन्स कसं होतं, डिफ्रॅक्शन कसं होतं, पोलरायझेशन ऑफ लाईट जी आहे ती क्वांटिटी काय आहे, ह्या सर्व एक्सपेरिमेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपल्याला ऑप्टिक्स ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत, ऑप्टिक्स ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. ओके, म्हणजे ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये आपण जनरली काय त्या ठिकाणी बघणार आहोत, तर लाईटबद्दलचे जे एक्सपेरिमेंट आहे, लाईटबद्दलचा जो सेटअप आहे तो पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी बघता येतो. जनरली रेनबो जो आहे तो आपण आता ह्या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला तो बघायला मिळतो. त्या रेनबोमध्ये कलर कशा पद्धतीने ते फॉर्मेशन होतात, जे डिस्पर्शन ऑफ लाईट काय असतं, ती क्वांटिटी आपल्याला ऑप्टिक्सच्या चॅप्टरमध्ये थोडीशी बघायला मिळते. प्रिझमचा एक पार्ट त्या ठिकाणी येतो, प्रिझम नेमका कसा असतो, त्या प्रिझममुळे काय एक्सपेरिमेंट घडतो त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचा पुढचा पॉईंट येतो इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचं चॅप्टर आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आता आपण थोडंसं इलेक्ट्रिक पार्टकडे वळतो आहे, जे मॉडर्न टाईपचाच तो पार्ट आहे, इलेक्ट्रिक टाईपकडे आपण वळतो आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अर्थ असा असतो की चार्जेसचा स्टडी त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता चार्जेस नेमकं काय असतं, तर पॉझिटिव्ह चार्ज प्रभार त्याला आपण म्हणतो. म्हणजे ती जनरली प्रत्येक अमाऊंट प्रत्येक बॉडीवरती त्या ठिकाणी चार्जेसचं प्रेझेंटेशन जे आहे या ठिकाणी असतं, मग ते सजीव असो का निर्जीव असो. तुम्ही दोन दगड घेतले आणि ते फ्रिक्शन जर केलं त्यातून स्पार्क बाहेर पडतो, किंवा तुमचे हात तुम्ही घेतले ते एकमेकांवरती दोघी हात रब केले घासले तर तुम्हाला हीट त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं दिसतं. मग नेमकं ते हीट का फॉर्म झालं, तर त्या ठिकाणी काहीतरी एनर्जेटिक पार्ट आहे. चार्ज जो आहे तो एनर्जी सोर्स आहे, एनर्जी प्रोड्यूस करणारा तो एक प्रकारे पार्ट आहे. त्या चार्जेसचा स्टडी जो आहे, त्या चार्जेसवरती घालणारा फोर्स जो आहे, त्या चार्जेसमध्ये घालणारे एक्सपेरिमेंट जे आहे, ते सर्व आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक नावाच्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. कुलोम्स लॉचा एक आर्टिकल त्या ठिकाणी आहे, ओहम्स लॉ वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघायचे आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जनरली चार्जेस जे आपण म्हणतो त्याचे टाईप्स किती आहेत त्याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या चार्जेसमध्ये कसं असतं, फोर्स ऑफ रिपल्शन त्या ठिकाणी चार्जेसचं कसं असतं, टॉर्कचा एक विचार त्या ठिकाणी आपल्याला अजून करायचा आहे. टॉर्क नेमकं त्या ठिकाणी काय असतं, दोन चार्जेसमध्ये टॉर्क कसा प्रोड्यूस होतो, हा सर्व भाग जो आहे तो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकच्या क्वांटिटीमध्ये बघायचा आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जनरली पूर्णपणे मॉडर्न फिजिक्सचा जो पार्ट आहे तो आपला येतो, कारण चार्जेसची जी क्वांटिटी जी आहे ती आपण बघू शकत नाही, चार्ज नेमका कसा प्रोड्यूस होतो ते आपण पाहू शकत नाही, चार्जमध्ये काय घटक आहे तो आपण बघू शकत नाही, परंतु चार्जमुळे घडतं काय हे आपण एक्सपिरियन्स करू शकतो. बरोबर, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला टोटल मॉडर्न टाईपचा हा पार्ट आपला ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर जे आहे आपलं, ते इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स नावाचं आहे. आता इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स जो आहे, म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा ह्या ठिकाणी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये विचार करता येईल. आता इलेक्ट्रिक करंटचा विचार करण्यासाठी आपल्याला चार्ज जो आहे तो लागेल, आणि तो चार्जेसचा स्टडी जो आहे तो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरमध्ये त्याचा करणार आहोत, आणि त्याच्यानंतरच आपण इलेक्ट्रिक करंट ह्या चॅप्टरकडे वळणार आहोत. बरोबर, म्हणजे ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक करंटला आपण काय म्हणतो की इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय असते, की चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत मूव झाला पाहिजे, म्हणजे मूवमेंट त्या ठिकाणी चार्जेसची झाली पाहिजे. जोपर्यंत चार्जेसची मूवमेंट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी करंट जो आहे तो प्रोड्यूस होत नाही. बरोबर, मग ज्या प्रोड्यूस होणाऱ्या करंटमुळे जो एक्सपिरियन्स आपल्याला येतो, जो एक्सपेरिमेंट आपल्यासमोर करतो, मग तो ओहम्स लॉचा असेल, व्ही इज प्रपोर्शनल टू आय, त्यात व्ही काय आहे, आय काय आहे, त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारा रेजिस्टन्स काय आहे, सर्व बाबींचा विचार जो आहे तो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. इलेक्ट्रिक करंटमध्ये सर्वात सोपं चॅप्टर ते आहे, छोटंसं चॅप्टर ते आहे, आणि आपल्या विषयाला धरून असणारं इंटरेस्टिंग चॅप्टर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, म्हणजे अशा प्रकारचे ह्या चॅप्टरचं आपल्याला
विचार तू जो आहे तो करता येईल की इलेक्ट्रिक करंटमध्ये नेमकं काय असतं, इलेक्ट्रिक करंट कशामुळे प्रोड्यूस होतो, त्याच्यात घालणारे एक्सपेरिमेंटचा पार्ट जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी काय बघता येईल. ओके, ह्याच्यानंतरचा पुढचा घटक जो आहे किंवा पुढचं चॅप्टर जे आहे ते आपलं मॅग्नेटिझम नावाचा एक चॅप्टर जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. मॅग्नेटचा एक्सपेरिमेंट बऱ्याच जणांनी केलेला असेल. मॅग्नेटचं नेमकं सोर्स काय आहे, की मॅग्नेट आला कुठून, किंवा त्या क्वांटिटीला आपण मॅग्नेट का म्हणतो, मॅग्नेटची प्रॉपर्टी काय आहे, त्या मॅग्नेटमध्ये असं काय असतं की त्याच्यामुळे बॉडी अट्रॅक्ट होते आणि रिपेल होते, मॅग्नेटला पोल्स किती असतात म्हणजे नॉर्थ साऊथ जे आपण म्हणतो तो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल कसा तयार होतो, मॅग्नेटिक लेंथचा विषय काय असतो, ह्या बाबींचा विचार जो आहे तो आपल्याला मॅग्नेटिझम ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. बरोबर, म्हणजे दोन मॅग्नेट समजा तुमच्या दोघी हातात असेल तर काही वेळेस तुम्हाला असं अनुभवायला मिळतं की दोघी मॅग्नेट एकमेकांजवळ येतात, आणि काही वेळेस असं अनुभवायला मिळतं की दोघी मॅग्नेट एकमेकांपासून लांब जातात, म्हणजे रिपेल आणि अट्रॅक्शन अशा दोन प्रॉपर्टीज त्या ठिकाणी घडतात. नेमकं ते घडतं का, तो सारासार विचार जो आहे किंवा तो ती थिंकिंग जी आहे ती आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ह्या विषयामध्ये करायची आहे. त्याच्यामुळे थोडंसं डोकं आपल्याला ह्या ठिकाणी लावावं लागेल. बरोबर, आणि जोपर्यंत आपण डोकं लावत नाही तोपर्यंत विषय आपल्याला समजणार नाही. नेक्स्ट पॉईंट जो आहे किंवा नेक्स्ट चॅप्टर जे आहे ते आपलं मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा, त्या ठिकाणी आपण याचा विचार करू की मेकॅनिकल प्रॉपर्टीज जो आहे, सॉरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे आहे ते आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम. आता कम्युनिकेशन जे आहे ते बघा, आपण साधा विचार केला, मोबाईल आपल्या प्रत्येकाकडे आहे, आपण एकाच ठिकाणी असतो परंतु आपण पूर्ण देशामध्ये कुठेही बोलू शकतो, म्हणजे कम्युनिकेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग ते सॅटेलाईट थ्रू असेल किंवा मोबाईल टू मोबाईल म्हणजे टावर थ्रू असेल, असं आपण एक कम्युनिकेशनचा तो एक पार्ट आहे. मग ते कम्युनिकेशन होत असताना त्या ठिकाणी ज्या वेव्ज प्रोड्यूस होत असतात ते नेमके इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कशा प्रोड्यूस होतात, किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स युजेस वगैरे काय आहेत, सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो आपल्याला ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीममध्ये करायचा आहे. ओके, म्हणजे असे साधे साधे टॉपिक्स जे आहेत की जे आपण आतापर्यंत अनुभवलेले आहेत, एक्सपेरिमेंट त्यांचा केलेला आहे, फक्त आपण तो विचार केलेला नव्हता, तो सर्व विचार करायला लावणारा भाग जो आहे तो आपल्या ह्या चॅप्टर ह्या विषयामध्ये आहे, आणि त्याच्या थ्रूच आपण ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरला या विषयाला आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. नंतरचं शेवटचं चॅप्टर जे आपलं असेल ते आपल्याला सेमीकंडक्टर्स ह्या नावाने बघायचं आहे. हे चॅप्टर थोडंसं मागच्या वर्षापासून नवीन आपल्याला आलेलं आहे, कारण जनरली याचा जो पार्ट आहे तो 12वीलाच त्या ठिकाणी आपल्याला राहायचा जुन्या सिलेबसमध्ये, परंतु मागच्या वर्षापासून सेमीकंडक्टर्स हे चॅप्टर जे आहे ते आपल्याला 11वीच्या सिलेबसला टाकलेलं आहे. पूर्णपणे थिअरॉटिकल हा पार्ट आहे, पूर्णपणे एक्सपेरिमेंट बेस हे चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन याच्यामध्ये जास्त नाही किंवा नसल्यासारखंच आहे, परंतु पूर्ण थिअरी ह्या विषयाची आहे. सोपं चॅप्टर एकदम हे आहे, फक्त ज्याला थोडीशी ॲटम्स आणि मॉलिक्युल्सबद्दल काही आयडिया असेल किंवा ॲटम्स आणि मॉलिक्युल्सचा ज्याचा स्टडी व्यवस्थित आहे त्याला हे चॅप्टर थोडंसं सोपं जाईल. सेमीकंडक्टर्स जे आहे त्याला आपण अर्धसंवाहक मराठीमध्ये म्हणतो. त्याचे टाईप्स, मटेरियलचे टाईप्स तीन पडतात, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. बरोबर, कंडक्टर्स काय असतं तर ज्या बॉडीमधनं करंट फ्लो होतो इझिली, मग ते आयरन असेल, कॉपर असेल, अजून दुसरं कोणतं तुमचं सिल्वर असेल, गोल्ड असेल, ॲल्युमिनियम असेल, या क्वांटिटीतनं करंट जो आहे तो इझिली फ्लो होतो म्हणून त्याला कंडक्टर्स म्हणतात. इन्सुलेटर अशा क्वांटिटी आहेत की त्याच्यातनं करंट हा फ्लो होत नाही, म्हणजे जनरली इलेक्ट्रिकचे वर्क करत असताना आपल्याला घरातले सांगतात की पायाखालती लाकडी स्टूल घ्यायचं किंवा चप्पल आपण त्या ठिकाणी वापरायची, म्हणजे कंडक्शन त्या बॉडीमधनं होत नाही, ज्या बॉडीतनं कंडक्शन होत नाही त्या बॉडीला इन्सुलेटर म्हणायचं. अशा प्रकारचा पार्ट हा आपल्याला त्या ठिकाणी बघता येतो. आणि तिसरा जो पार्ट जो सेमीकंडक्टर,
म्हणजे तो काही पार्ट जो आहे सेमीकंडक्टर यासाठी म्हटलेला आहे की ते बॉडीचं काही वर्क जे आहे ते कंडक्टिंग बॉडी सारखं होतं, म्हणजे कंडक्टर सारखं त्या ठिकाणी वर्क जे आहे ते सेमी कंडक्टिंग बॉडी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. सो सोलर पॅनल्स जे असतात म्हणजे सौर ऊर्जेचे जे पॅनल्स आपण बघतो की त्याच्यामुळे सोलर वॉटर हीटर जे आपण म्हणतो त्याची जी वरची तुम्ही जर म्हणजे पूर्ण ते ब्लॅक शीट जर बघितलं ते पूर्णपणे सेमी कंडक्टिंग मटेरियलचं असतं. सेमी कंडक्टिंग मटेरियलला थोडीशी एनर्जीची गरज असते बूस्ट करण्याची आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कंडक्शन मॉलिक्युल्सचं ॲटमचं होतं आणि मग हीट जी आहे ती फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. असा सर्व प्रकार जो आहे किंवा बऱ्याच खेड्यागावांमध्ये सोलर वॉटर लॅम्प त्या ठिकाणी असतात की दिवसभर त्या ठिकाणी एक पॅनल एक प्लेट त्या ठिकाणी चार्ज होते, त्याचं कनेक्शन लाईटला दिलेलं असतं आणि त्याच्या थ्रू लाईट जी आहे ती आपल्याला ऑन झालेली दिसतं, म्हणजे दिवसभर चार्ज व्हायचं आणि रात्री लाईट जो आहे तो आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी पडतो. अशा प्रकारचा जो पार्ट आहे तो आपल्याला ह्या सर्व पॉईंटमध्ये बघायचा आहे. 14 चॅप्टर आपले टोटल आहेत मित्रांनो. ह्या 14 चॅप्टरचा स्टडी व्यवस्थित जर तुम्ही केला तर 11वीच्या विषयाला 11वीच्या फिजिक्सला तुम्ही सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळू शकता. थोडंसं दुर्लक्ष याला करू नका. 30% सिलॅबस जो आहे तुमचा तो जेई आणि नीटला 11वीचा आहे आणि 70% सिलॅबस तुमचा 12वीचा असतो, बरोबर. आणि त्यातल्या त्यात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ म्हणजे JEE जे एक्झाम देतात त्यांना सर्वात टफ विषय जो आहे तो फिजिक्सच वाटतो आणि नीट एक्झाम देणाऱ्यांना पण फिजिक्स हाच विषय त्या ठिकाणी टफ वाटतो, बरोबर. त्याच्यामुळे ह्या विषयाला दुर्लक्ष करू नका, मुळीच करू नका. टॉपिक्स जे आहेत एक्सप्लेनेशन व्यवस्थित तुमचं आपण करणार आहोत. काही अडचणी वाटल्या तर त्या तुम्ही पर्सनली मला विचारू शकतात. एखादा टॉपिक जर नाही समजला तर तो आपण परत रिपीट त्या ठिकाणी करू. परंतु विषय थोडासा बोरिंग आहे किंवा विषय समजत नाही असं म्हणून त्या विषयाला सोडून द्यायचं हे आपण पडवाट त्या ठिकाणी शोधायची नाही, काहीतरी मार्ग त्यातून काढायचा, बरोबर. आणि सायन्स ही ब्रँच जर आपण घेत आहोत तर मेहनत तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात म्हणूनच तुम्ही त्या ब्रँचला त्या ठिकाणी हात घातलेला आहे, ओके. रेग्युलर लेक्चर्स जे आहे ते आपण या ठिकाणी ह्या चॅप्टरचे घेणार आहोत, त्याच्यामुळे चॅप्टर्सला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. नोट्स जे आहेत ज्यावेळेस चॅप्टरचे टॉपिक्स जसे जसे तुमचे होतील त्या नोट्स जे आहेत त्या रोज तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या. नुसत्या मोबाईलमध्ये पी डी एफ पासून चालणार नाही, तर त्याचं रायटिंग वर्क तुमचं ते झालं पाहिजे, म्हणजे ऐकलं आणि लिहिलं लवकर लक्षात राहील. लेक्चर ऐकताना तुम्हाला काही पॉईंट्स वाटले की ते तुम्हाला महत्त्वाचे वाटतं तुमचे रायटिंग नोट्स आपण त्याला म्हणतो ते पण तुम्ही त्या ठिकाणी तो प्रकार जो आहे तो करू शकता, बरोबर. म्हणजे रनिंग नोट्सचा जो पार्ट आहे तो पण आपण त्या ठिकाणी ह्या चॅप्टरला जे आहे ते करू शकतो. 7 चॅप्टर तुमचे जे आहे ते ॲप्लेट पार्टचे आहेत आणि 7 चॅप्टर जे आहेत पुढचे तुमचे ते मॉडर्न टाईपचे आहेत. त्यातला फरक जो आहे तुम्हाला तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. व्यवस्थितपणे 1 बाय 1 चॅप्टर झालं की त्याच्याबद्दलच्या नोट्स जे आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही वहीत लिहून घेतल्यानंतर त्याचा डिटेलमध्ये स्टडी करा, व्यवस्थित अभ्यास करा. थोडंसं एक जे आहे इतर मुलं काय करतात त्याकडे आपण बघू नका, आपण काय करतो आहोत त्याच्याकडेच आपण बघा. थोडासा सेल्फ स्वार्थीपणा जो म्हणतो आपण तो ह्या अभ्यासामध्ये ठेवा, कारण त्याच्याशिवाय आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकत नाही आणि कॉम्पिटिशन जे आहे ते फेस करू शकत नाही. एका मार्कामुळे तुम्ही 1000 समजा एक मार्क तुम्हाला जर कमी पडला तर 1000 मुलांना तुम्ही पुढे नेतात आणि 1 मार्क जर त्या मुलांपेक्षा जास्त आला तर तुम्ही 1000 मुलांना मागे टाकतात, असं त्या ठिकाणी विचार असतो. म्हणजे 1-1 मार्काची कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 11वी 12वीपर्यंत जनरली तुम्हाला ॲडमिशन व्यवस्थितपणे मिळून जातात, परंतु त्यानंतर तर तुमचा खरा स्पर्धेचा जो काळ आहे तो सुरू होतो, म्हणजे तुमचं स्ट्रगल जे आहे तिथून सुरू होतं. सिरियसनेस थोडासा ठेवा, आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत, सिरियसनेस जेवढं राहील तेवढं तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतात किंवा विषय कोणताही राहतो तुम्ही त्या ठिकाणी समजून घेऊ शकतात. अशा बेसिक आयडियाज आहेत, बेसिक गोष्टीज आहेत की त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. हळूहळू आपण जसजसं चॅप्टर जे आहे किंवा जसजसे आपले टॉपिक्स हे सुरू होतील तसतसं आपण त्या ठिकाणी विचार करू. परंतु परत एकदा तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्डला
फार्मसी फील्डला जर जायचं असेल तर तुम्हाला एक सी डी नीट आणि जे डबल ई ह्या एक्झाम द्यायचे आहेत. साधं बी एस सी ॲग्री जरी करायचं असलं तरी तुम्हाला सी ई टी ही फेस करावीच लागेल. जेवढे जास्त मार्क्स तुम्ही ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पडसाल घेसाल तेवढं हाय क्वालिटीचं म्हणजे कॅम्पस असणारं कॉलेज जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. रँक कॉलेज जे आपण म्हणतो किंवा टॉपमोस्ट कॉलेज महाराष्ट्रातलं जे म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन्स जी मिळेल जी कमी पैशामध्ये असेल किंवा त्यासाठी तुम्हाला जास्त स्ट्रगल करावं लागणार नाही. ओके, त्याच्यामुळे ज्या एक्झाम तुम्ही सी ई टी नीट जे ई किंवा काही देणार आहात त्याला बारावीचा सिलेबस पण त्या ठिकाणी तुम्हाला शिकायचा आहे. कारण बारावीचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे बेस आहे. जर तो तुम्हाला समजला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडव्हान्स पार्टकडे त्या ठिकाणी वळू शकत नाही. त्याच्यामुळे पॅरलली तुम्ही स्टेट बोर्डचा सिलेबस तसा करणार आहात त्यालाच पॅरलल धरून तुम्हाला नीटचा जे ईचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी करायचा आहे. त्याला काही वेगळा सिलेबस असतो का वगैरे तो काही त्या ठिकाणी नसतो. जो बारावीचा आहे तोच सिलेबस त्या ठिकाणी आहे. 11वी 12वीचा जो आहे तोच त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. ओके, त्याच्यामुळे विचार थोडासा आपल्या विषयाला घेऊन करायचा. परत एकदा सांगतोय की विषय थोडासा हार्ड आहे परंतु आपण सोप्या पद्धतीने सोप्या भाषेने त्याचा ह्या ठिकाणी विचार करू. चॅप्टरचे काही पॉईंट जे आहेत किंवा काही पार्ट जे आहेत ते थोडेसे अडगडीत टाकणारे आहेत. हळूहळू जर तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर अटेंड केले परंतु लेक्चर अटेंड करताना रेग्युलॅरिटी ठेवत चला. कारण समजा काल जो टॉपिक झाला तो टॉपिक आजच्या टॉपिकवर आजच्या टॉपिकला डिपेंड असेल. तुम्ही जर कालचं लेक्चर व्यवस्थित बघितलं नाही तर आज तुम्हाला काहीच समजणार नाही. ओके, अशी त्या ठिकाणी टेंडन्सी ठेवा. त्याच्यामुळे रेग्युलॅरिटी जी आहे लेक्चरची ती आपली त्या ठिकाणी राहू द्या. ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ते चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदरच एक्सप्लेन करतो आहे त्या व्यवस्थितपणे ऐकून घ्या, समजून घ्या. त्याच्यामुळेच आपण पुढच्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून जे आपलं पहिलं चॅप्टर आहे युनिट अँड मेजरमेंट त्याला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक लेक्चर व्यवस्थितपणे ऐका, नोट्स व्यवस्थित लिहा. या सर्व सूचना वारंवार द्याव्या लागतात कारण तुम्हाला त्या वारंवार देऊन पण तुम्ही ते व्यवस्थित करत नाही. ओके, तर बाकीचा जो पार्ट आहे किंवा ह्या चॅप्टरबद्दलच्या ज्या क्वांटिटीज आहेत कन्सेप्ट आहेत त्या सर्व आपण पहिलं चॅप्टर जे आपण घेणार आहोत जे युनिट्स अँड मेजरमेंट ज्याला आपण म्हणतो आहोत हे आपण चॅप्टर उद्यापासून सुरुवात करणार आहोत. ओके, ह्या चॅप्टरसाठी आपण उद्या परत ह्या लेक्चरला स्टार्ट करू. आजच्या लेक्चरपुरतं इंट्रोडक्टरी पार्ट तुमचा ह्या ठिकाणीच थांबवतो आणि लेक्चर संपवतो. ओके, थँक्यू.